विद्यार्थी मित्रों अपन लिविंग वर्ल्ड एंड क्लासिफिकेशन ऑफ मायक्रो या टॉपिक विषय बोलतो आहे, ज्यामध्ये अपन काल परवापर्यंत कार्ल लिनियस क्लासिफिकेशन, त्यानंतर विटाकर फाइव किंगडम क्लासिफिकेशन आणि विटाकर मध्ये अपन त्याच्या फाइव किंगडमचे नाव हा पॉइंट पाहिला, त्यामध्ये अपन मोनेरा आणि प्रोटिस्टा या दोन गटाला सविस्तरपणे पाहिलेले. आपला जो थर्ड ग्रुप आज आपल्यासाठी किंवा किंगडम ज्याला आपण नाव देतो फंगी, या किंगडम विषयी आपण बोलणार आहे. आणि नंतर मग एक वेगळ्या प्रकारचं क्लासिफिकेशन ज्याच्यामध्ये प्लॅन्टी आणि ॲनिमल हे काही आपण या टॉपिकमध्ये पाहत नाही, कारण आपल्या धड्याचं नाव मायक्रो ऑर्गॅनिझम अशा प्रकारचं नाव आहे, म्हणून आपल्याला वेगळं पाहायची गरज नाही आहे. तर पहा बोर्डवर लिहिलेलं तुम्हाला दिसतंय की किंगडम फंगी, आणि या किंगडम फंगी म्हणजे जो फंगस ज्याला आपण फंगी म्हणा, फंगस म्हणा, फंजाय म्हणा, काही काही लोक फंजाय पण असं प्रोनाऊन्शिएशन करतात, सर्व बरोबर आहे, फंगी म्हणा, फंजाय म्हणा, काही पण म्हणा. तर याची ग्रोथ होण्यासाठी, हे वाढण्यासाठी, हे तयार होण्यासाठी, उगवणं म्हणू आपण आपल्या भाषेत, यासाठी कशाची गरज आहे, तर मॉइस्ट कंडिशन, मॉइस्ट मटेरियल. मी पहिल्या सेंटेन्समध्ये लिहिले कंडिशन फॉर ग्रोथ मॉइस्ट मटेरियल, ओलसर पदार्थ, उदाहरणार्थ ब्रेड, चपाती, काउड, त्याच्यानंतर आपला कुकड राईस ज्याला आपण भात वगैरे म्हणतो, लेदर, डिकिंग लेदर अँड एनी अदर मॉइस्ट मटेरियल. आणि या मटेरियलच्या समोर ब्रॅकेटमध्ये मी सबस्ट्रेट असं नाव दिले. या सर्व मटेरियलला सायंटिफिकली तुम्ही सबस्ट्रेट असं म्हणू शकता. सबस्ट्रेट म्हणजे असा काहीतरी पदार्थ ज्याच्यावरती वाढतं त्याला आपण सबस्ट्रेट. तर फॉर ग्रोथ ऑफ द फंगस व्हॉट इज द इम्पॉर्टंट कंडिशन रिक्वायर, कंडिशन रिक्वायर इज द मॉइस्ट सबस्ट्रेट. जर ड्राय पदार्थ असेल, वाळलेला पदार्थ असेल, ड्राय मटेरियल असेल, तर त्यावर फंगस वाढत नाही. फंगसच्या ग्रोथसाठी आपल्याला मॉइस्ट कंडिशनची, ओलसरपणाची गरज आहे. कारण आपल्याला माहिती आहे जर आपली भाकरी चपाती वाळलेली असेल, कडक उन्हामध्ये वाळले, तर त्यावर फंगस वाढत नाही, ज्याला तुम्ही मराठीमध्ये बुरशी म्हणताय. या फंगसला ग्रो होण्यासाठी, किंवा ब्रेडचं जर उदाहरण घेतला, वाळलेला ब्रेड घेतला तर फंगस वाढत नाही, ओला ब्रेड जर घेतला पण तर त्याच्यावर फंगस वाढतं. म्हणजे फंगसच्या ग्रोथसाठी काय महत्त्वाचं आहे, तर मॉइस्ट कंडिशन, मॉइस्ट मटेरियल, वॉटर मस्ट प्रेझेंट इन सबस्ट्रेट मटेरियल, त्या सबस्ट्रेटमध्ये मटेरियलमध्ये वॉटर असायला पाहिजे. त्यानंतर सेकंड लाईन लिमिट रिप्रोडक्शन, सो फंगस रिप्रोड्यूस बाय स्पोर फॉर्मेशन. यावर फिल इन द ब्लँकमध्ये क्वेश्चन येतो, डेडॅस इज द मेथड ऑफ रिप्रोडक्शन इन फंगस, स्पोर फॉर्मेशन और फंगस रिप्रोड्यूस बाय डेडॅस मेथड, स्पोर फॉर्मेशन मेथड. तर अशा प्रकारचं फंगस रिप्रोड्यूस बाय स्पोर फॉर्मेशन. त्यानंतर जर तुम्ही आता पुस्तकाकडे गेले, आपल्या पुस्तकाचं पेज नंबर 2 पाहिलं तुम्ही, तर तिथं त्यांनी फंगसचं चित्र दाखवलंय बघा आपल्याला, ज्याच्यामध्ये रायझॉइड्स रूट सारखे दिसत आहेत, त्याला आपण रूट नाही म्हणत, रायझॉइड्स, दे आर लाईक द रूट, दे आर एंटरिंग इन द सबस्ट्रेट, सॉइल त्याऐवजी सबस्ट्रेट म्हणू आपण, आणि दे आर ॲब्सॉर्बिंग वॉटर, मिनरल, एक्सेट्रा. त्यानंतर तुम्हाला एक आडवी फांदी दिसते, दॅट इज कॉल्ड हायपा और हायपी, प्लुरल हायपी म्हणू शकताय तुम्ही. इट इज द हॉरिझॉन्टल ब्रँच, स्टेम लाईक, जसं आपण क्रीपर्स पाहतो, क्रीपर्स, क्रीपर्स म्हणजे जमिनीवर सरपटणारे वेल वगैरे, वाईन्स, क्रीपर्स, तशा पद्धतीचं इतर क्रीपर्स सारखे स्टेम आणि पदार्थ दिसतोय, त्याला स्टेम नसतं म्हणायचं, पण म्हणू आपण त्याला, दॅट इज द हायपी हॉरिझॉन्टल ब्रँच, अँड फ्रॉम हायपी सम व्हर्टिकल ब्रँचेस आर ग्रोईंग, अँड ॲट द टिप ऑफ व्हर्टिकल ब्रँच सम स्पेरिकल सोलन स्ट्रक्चर इज प्रेझेंट, गोल आकाराचं एक चित्र दिसते, दॅट इज कॉल्ड एज ए स्पोरॅन्जियम. इन स्पोरॅन्जियम
स्पोर्स आर प्रोड्यूस एंड दिस इज द वे ऑफ रिप्रोडक्शन. कधी कधी तुम्हाला दोन मार्कला ही फिगर काढायला येईल, ही फिगर पण तुम्ही दोन मार्कसाठी लक्षात ठेवायची. त्यानंतर आपण पाहतोय की या हा जो आहे ना फंगस आपलं, हे फंगस ब्रेडवर वगैरे वाढतं आणि मायक्रोस्कोप खाली आपण हे हायपी वगैरे पाहू शकतो. त्यानंतर जो पुढचा पॉईंट आहे कॅरेक्टरिस्टिक्स, फंगसच्या कॅरेक्टरिस्टिकमध्ये इट इज अ नॉन ग्रीन. नॉन ग्रीनचं मिनिंग काय? अब्सेन्स ऑफ क्लोरोप्लास्ट, क्लोरोप्लास्ट अब्सेंट अँड देअरफोर इट इज अ नॉन ग्रीन अँड हेन्स इट इज हेट्रोट्रॉपिक. इट डिपेंड्स अपॉन अनदर फॉर फूड, इट इज अ हेट्रोट्रॉपिक. आणि अशा प्रकारचा इट इज अ नॉन ग्रीन अँड हेट्रोट्रॉपिक. सेकंड कॅरेक्टरकडं जर गेले तुम्ही, मोस्ट ऑफ देम आर सॅप्रोफाईट. फंगस इज अ सॅप्रोफाईट. सॅप्रोफाईटचं मिनिंग इट यूज डेड मटेरियल फॉर फूड, डेड मटेरियल ॲज अ सोर्स ऑफ फूड अँड विच इज कॉल्ड ॲज अ सॅप्रोफाईट. कालच्या पिरियडमध्ये आपण यावर चर्चा पण केलेली आहे. सॅप्रोफाईट इट इज अ क्लिनिंग एजंट. हा स्वच्छता करणारा घटक आहे, स्वच्छता करणारा ऑर्गॅनिझम आहे असं आपण म्हणतो. इट इज अ सॅप्रोफाईट फंगस ग्रोईंग ऑन डेड मटेरियल अँड हेन्स इट इज कॉल्ड एज अ सॅप्रोफाईट. इट क्लीन्स डर्टीनेस, घाण कमी करतं. उदाहरणार्थ डेड डिकेईंग बॉडी ऑफ ॲनिमल आहे, त्या डेड बॉडीवर डिकेईंग बॉडीवर ग्रो होतं आणि त्याला सॉईलमध्ये कन्वर्ट करतं, म्हणजे त्याला आपण सॅप्रोफाईट क्लिनिंग म्हणून त्यांना एक दुसरं नाव असतं स्कॅव्हेंजर. क्लिनिंग दे आर कॉल्ड एज अ स्कॅव्हेंजर. स्कॅव्हेंजर्स म्हणजे सफाई कामगार. दे आर स्कॅव्हेंजर्स सॅप्रोफाईट. तर अशा प्रकारचा हा दुसरे कॅरेक्टर. देन थर्ड इज द इट इज हॅव्हिंग सेल वॉल. काल मी चर्चा केली होती थोडीशी ओझर ती, की फंगसला आपण प्लॅन्ट म्हणतो कारण आपल्याला एक गोष्ट माहिती आहे, इन केस ऑफ प्लॅन्ट सेल इज हॅव्हिंग सेल वॉल अँड इन केस ऑफ ॲनिमल सेल इज नॉट हॅव्हिंग द सेल वॉल. ॲनिमलमध्ये सेल वॉल नसतो, सेल मेम्ब्रेन आउटर असतं आणि प्लांट सेलमध्ये सेल वॉल असतो. ॲज इन केस ऑफ फंगस द सेल इज हॅव्हिंग सेल वॉल, वी कॅन से दॅट फंगस इज अ प्लांट. ज्या अर्थी फंगसच्या सेलला सेल वॉल आहे म्हणजे फंगस प्लांट आहे असं आपण म्हणू शकतो. एखाद्या जर तुम्हाला विचारलं की तुम्ही फंगसला प्लांट कसं काय म्हणता, तर तुम्ही सांगणार आहे बिकॉज इन केस ऑफ द फंगस सेल आउटर कवरिंग इज सेल वॉल अँड देअरफोर इट इज कॉल्ड एज अ प्लांट. फंगसच्या सेलमध्ये आउटर कवरिंग सेल वॉल असतं म्हणून आपण त्याला प्लांट म्हणू शकतो. तर अशा पद्धतीचं सेल वॉल इन द फंगस सेल इट इज मेड अप ऑफ कॉम्प्लेक्स शुगर अँड चिटिन ऑर कायटिन. कुणी त्याला कायटिन म्हणतं, कुणी चिटिन म्हणतं, कसंही म्हणा. इट इज मेड अप ऑफ कॉम्प्लेक्स शुगर. कॉम्प्लेक्स चा अर्थ मोर नंबर ऑफ कार्बन, ज्यामध्ये कार्बन संख्या जास्त आहे त्याला कॉम्प्लेक्स म्हणायचं. अँड इट इज अ चिटिन. याच्यावर फिल इन द ब्लँक्समध्ये क्वेश्चन केला जातो. सेल वॉल इन फंगस इज मेड अप ऑफ डॅश चिटिन, हे तुमचं आन्सर आहे. चिटिन या शब्दाला तुम्हाला एक मार्क पण मिळणार आहे. कॅरेक्टरिस्टिकमध्ये आलं तर एक पॉईंट मिळून जाईल. फिल इन द ब्लँक ट्रू फॉल्स वगैरे याच्यात गेलं तर मिळालं. ट्रू फॉल्समध्ये जर गेलं तर तुम्हाला फसवा शब्द विचारते स्टार्च, याचं सेल वॉल स्टार्चच किंवा सेल्युलोज, स्टार्च नको वाटतं सेल्युलोज. प्लॅन्टमध्ये सेल्युलोज पासून बनलेलं असतं म्हणून तुम्हाला फसवण्यासाठी सेल्युलोज येते. सेल्युलोज आलं तर तुम्ही सांगणार इट इज अ फॉल्स आणि चिटिन आलं की सांगणार इट इज अ ट्रू. तर सेलवॉल हा चिटिन नावाच्या शुगरचा बनलेला आहे आणि प्लॅन्टमध्ये तो सेल्युलोजचा बनलेला असतो. हा दोन्ही मधला फरक लक्षात ठेवा. त्यानंतर फोर्थ कॅरेक्टर पाहतो आपण. सम फंगी थ्रेड आर लाईक मिनी न्यूक्लियाय अँड प्रेझेंट इन द सायटोप्लाझम. म्हणजे ही युनि न्यूक्लिअर सेल असत पण काही फंगसमध्ये मल्टी न्यूक्लिअर पण पाहायला भेटू शकते. काही फंगस सेलमध्ये मोर दॅन वन न्यूक्लियस असत
आणि अशा प्रकारचं मल्टी न्यूक्लिएटेड सेल म्हणजे उदाहरणार्थ शेत प्रेसिपिटेशन बघा समजा याला जर आपण सेल म्हणत असतो तर इथे एक न्यूक्लियस समजा इथे एक न्यूक्लियस इथे एक न्यूक्लियस असं काही आणि आपल्या प्लांट मध्ये जनरली एका सेलला एकच न्यूक्लियस रफली सेंटरला इथं मात्र मोर दॅट वन न्यूक्लियस त्याला आपण मल्टी न्यूक्लिएटेड सेल इन सम सेल मोर दॅन वन न्यूक्लियस मे बी प्रेझेंट आणि लास्ट आपल्याला त्यांनी एक्झाम्पल्स मध्ये दिले बेकर्स ईस्ट ईस्ट सेल जी फर्मेंटेशन साठी बेकरी मध्ये वापरली जाते ज्यामुळे अन्नपदार्थाची चव वाढते फ्लेवर वाढतो त्याची टेस्ट इम्प्रूव होते तर अशा प्रकारचा बेकरी ॲस्परजिलस दुसरं फंगसचं नाव तिसरं पेनिसिलियम जे फार महत्त्वाच्या पैकी ज्यापासून पेनिसिलिन नावाचं मेडिसिन बनवलं जातं अँटीबायोटिक बनवलं जातं तर हे पेनिसिलियम त्याला आपण यूजफुल हे सगळे यूजफुलच आहे त्यानंतरचा जो शेवटचा राखला आहे मशरूम ज्यापासून आपण भाजी बनवतो प्रोटीन रिच द प्रोटीन रिच व्हेजिटेबल मशरूम हे आपण अन्नपदार्थ म्हणून वापरतोय अशा प्रकारे मशरूमची शेती पण केली जाते तर या पद्धतीचे हे सगळे फंगसच्या गटामध्ये नंतर यामध्ये त्यांनी एक यूज युअर ब्रेन पॉवर मध्ये तुम्हाला मेरिट अँड डिमेरिट ऑफ विटाकर क्लासिफिकेशन आपण सांगणार की यामध्ये बॅक्टेरिया आणि आदगी बॅक्टेरिया आणि प्रोटोजोआ हे एकाच गटामध्ये ठेवले आणि हे त्याचं डिमेरिट म्हणून मेरिट काय आहे त्याचं की ऑर्गॅनिझम्स आर डिवायडेड इंटू मोर नंबर ऑफ क्लास डिवायडेड क्लिअरली इंटू डिफरंट ग्रुप अशा प्रकारचं आपण काही माहिती द्यायची की विटाकर फाईव्ह किंगडम क्लासिफिकेशनमध्ये डिफरंट कॅरेक्टर असणारे पण एका ग्रुपमध्ये आले आलगी आणि बॅक्टेरिया हे दोघे एकाच गटात आले आणि मेरिट काय आहे की मोर क्लासिफिकेशन मोर नंबर ऑफ प्लांटला क्लासिफाय केलं ऑर्गॅनिझमला त्यानंतर क्लिअर क्लासिफिकेशन किंवा इट इज द फर्स्ट डिटेल क्लासिफिकेशन अशा प्रकारचे काही मुद्दे म्हणायचे ते तर या पद्धतीनं आपण हा पॉईंट इथं संपवतो त्यानंतर जो आपल्यासाठी पुढचा पॉईंट चालू होतो क्लासिफिकेशन ऑफ मायक्रो आणि या हेडिंग खाली तुम्हाला एक चार्ट दिसतोय उद्या झाली मी तुम्हाला हा चार्ट तयार करायचा सांगणार आहे मायक्रो ऑर्गॅनिझम डिवायडेड इंटू टू ग्रुप प्रो कॅरिओट्स अँड यू कॅरिओट प्रो कॅरिओटिक सेल आणि यू कॅरिओटिक सेल प्रो कॅरिओटिकमध्ये बॅक्टेरिया हा पहिल्या गटामध्ये टाकला आहे त्यांनी आणि यू कॅरिओटिकमध्ये प्रोटिस्टा फंगी आणि आल्गी या तिघांचा उल्लेख केला आहे आणि अशा प्रकारचं एक वेगळ्या प्रकारचं क्लासिफिकेशन दोन दिवसापूर्वी आपण चर्चा केली क्लासिफिकेशन बेस्ड ऑन सेल स्ट्रक्चर प्रो कॅरिओटिक आणि यू कॅरिओटिक तर या पद्धतीचं हे क्लासिफिकेशन आपण यामध्ये पाहतोय ज्यामध्ये प्रो कॅरिओटिक अँड यू कॅरिओटिक हे तुम्हाला दिसतंय तर आज थोडा डिस्टर्बन्स असल्यामुळं तुम्हाला आवाज येतोय वेगळा तर थोड्या अडथळ्यामुळं आपण इथंच थांबू जास्त घेणं काही बरोबर नाही कारण तुम्हालाही व्यवस्थित आवाज येणार नाही तर आज आपण इथं थांबू आणि उद्याच्याला पुढं पाहू